मी पण दादांनाच मतदान करणार. पांडुराव पांडुराव ओके. कोण होईल निवडून? कोण येईल निवडून? आढळराव पाटील निवडून येणार. आढळराव निवडून येणार कारण दिलीप वळसे पाटलांच्या मागे आढळराव आल्याच्या नंतर आढळराव निवडून येणार कारण आढळरावनी भरपूर कामं केलेली आहेत ह्या शिरूर लोक मतदारसंघामध्ये आणि वळसे पाटलांची तर भरपूरच कामं आहेत आंबेगाव लोक आंबेगाव मतदारसंघामध्ये म्हणूनच आढळराव निवडून येणार. म्हणजे वळसे पाटलांमुळं तुमचं मत आढळरावांना का? नाही नाही आढळराव आमचेच होते ना पहिले राष्ट्रवादीचंच होते ना आढळराव. अच्छा हा. आणि कोल्हे कोल्हे तरी काय मनशेतून शिवसेनेतून शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले आले का नाही आले? आता तर ते आढळराव टीका करतायत बेडूकुड्या म्हणून चालत आता सगळेच तशी करतात बर. हा आणि काय आमच्याकडं एकदा एक 10 वाजता आले रात्रीचे प्रचाराला परत काय आलेच नाहीत. आपण त्यांनी काय कामं असतात संसदेत काय नसते गाळ्यात कांद्याच्या माळा घालून काय भाव वाढला का कांद्याला वाढला का काहीच नाही नुसतं सांगायचं संसदेमध्ये बस एवढंच. शरद पवारांच्या सोबत एक निष्ठ राहिले काय फायदे काय शरद पवारांच्या संघ राहून काय फायदा आहे काय शरद पवारच्या पाठीमाग तरी कोणी सांगा बरं तुम्ही मला आता कोणी सांगा. जे वयस्कर लोक आहेत त्यांना जरा थोडी भावनिक होतात ते म्हणतात नुसती भावनिक होऊन फायदा नाही ना काही नुसतं मैत्रीला जायचं दुःख व्यक्त करायचं इकडं आले का भाकरी जोडायच्या काय कामाचे त्या नुसतं दुःख व्यक्त करून फायदा काय त्याला काहीतरी फायदा भेटला पाहिजे समजा याला काय आधाराची गरज आहे आधार जर भेटला तर फायदा ना. त्यामुळे आता तुमचं मत कोणला? आमचं मत आढळरावलाच आम्हाला दिलं मी ऐका व्यवसाय तर केला पाहिजे. पवार साहेबांनी काय केलं होतं पहिली जे हॉस्टेल गाई बारामतीत आणली त्यांचा आप्पा साहेब पवार होते ना त्यांनी गाया त्यावेळेस नव्हत्याच आणि पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी केले ना आता अजितदादा जर पवार साहेब नाही अजितदादाला मोदी म्हणले 70,000 कोटीचा घोटाळा केला 3 दिवसात अजितदादा लगेच गेला कुठं भाजपवर आणि आझादाची भाषणं मी ऐकली का बापाचा पक्ष एकलंच सिनेल अजितदादा बोलले बरं का मी नाही बोल मी आपला टीव्ही पाहतो तुम्ही दाखवतो ते मग अजितदानी पलटिका मारली अवज्या सुलत्यांनी मुलासारखं सांभाळलं कमीत कमी त्या सुटल्याला उपभोग तुला 3 वेळा उपभोगून गेला 70,000 घोटाळा कोण मोदी बोलला कुठं का ते UP का MP ला का अजितदानी लगेच पलटी मारली नाही अजिताचं पटतं का. आता मला संशय साहेब का गेले हा माझ्या पुढे शॉक आहे कारण साहेबांचा मी खंदा समर्थक कारण साहेबांच्या आत्ता जी काही लोकं बोलली ना साहेबांच्या बूथला मीच असायचा मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होतो बूथ कमिटीचा अध्यक्ष होतो मी आम्ही बूथला असायचे. जी लोकं वळसे पाटलाच्या विरोधात आता हे होते काही लोकं पण काही जे वळसे पाटलाच्या विरोधात मतदान करणे आजच वळसे पाटील जिंदाबाद म्हणायला लागले मला त्याचा शॉक बसला का वळसे पाटलांनी पवारसाहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे बरं का. जेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती तेव्हा दिडावली शरद पवारांनी हो बरोबर मुलीसाठी अजितदादा मुख्यमंत्री होऊ नये असं अजितदादा पवारच भाषण म्हणून सांगतात ऐका ना आत्ता सांगतात ना मग अजितदाची मागची कोल्हे आणि आढळराव दादा उभे होते ना त्यावेळी अजितदांचे भाषण दाखवा तुम्ही अजितदादा काय बोलले अजितदादा खरं बोलतात असं तुमचं मत आहे नाही आमचं नाही मत नाही माझं मी सांग आता मी कार्यकर्ते अजितदारला मानत होतो वर्षेपाला मानतो पवारसाहेबांनाही मानतो आज पण माझी भूमिका तशीच नाही मी भूमिका बदललेली नाही. अजितदादा जे बोलतात ना पवारसाहेबांच्या विरोधात आत्ता मग पवारसाहेबांना जर नसते तर अजितदादाचं काय असतं परिस्थिती सांगा अजितदादाला जेव्हा 70,000 घोटाळा हो ठीक आहे 100% 70,000 कोटीचा अजित पवारांनी घोटाळा केला असं मोदी म्हणले मी आम्ही ऐक ना मोदी म्हणले आता राष्ट्रवादीचीच लोक म्हणतात काय घोटाळेबाज कसं काय म्हणजे तुम्ही पण म्हणता ना कसं काय घेतलं मग शरद पवार काय करत होते ऐका ना एक मिनटं तुम्ही तुमचा प्रश्न मला कळला कारण त्यावेळी आमच्या मागची मुलाखत झाली त्यावेळेस मी नव्हतो गावात योगाने अशी चालते तर हे काय आमची लोक म्हणतात ते मला मान्य आहे. आता मग शरद पवारांनी काय केलं म्हणण्यापेक्षा जर पोराच्या हातात तुम्ही दिलं तुमच्या मुलाच्या हातात 1,00,000 रुपये घर कार्टेन जर पैसे दिले चोऱ्या माऱ्या केल्या तर बाप चुलतं एवढं लक्ष आहे मलाही सांगा पवारसाहेबांना 24 तास आजा मला सांगा त्या माणसाला अख्खा देशाचं बघायचे इकडे 24 तास कमी जास्त झालं असेल समजा तुम्ही विश्वास ठेवला तुमच्या या पोरा बाबा हा पत्रकार आहे व्यवस्थित दाखव त्यांनी गडबड केली तर तुमचा काय दोष आहे पवारसाहेब कान नको उपटायला का उपटले कान तर पळाला दुसरीकडं. आता मला सांगा पवार ज्या म्हाताऱ्यामुळं अजितदादा उभे राहिले आमचे साहेब मला चांगलं आठवते पहिले इलेक्शन साहेबांची साहेबांना मोठं कोण दत्तूदादा वळसे पाटील होते जुने आमदार आमदार आणि आमचे जुने कार्यकर्ते आज पवारसाहेबांना मानणार वर नाही म्हणण्यापेक्षा अजितदादा पळून गेल्याबरोबर यांचं काय असतं विकास तुम्हाला सांगतो विकास करायचा म्हणलं 5 लाखाचा रस्ता झाला ना 5 लाखाचा 100 कोटीचा आमच्या तालुक्यात निधी आला आहे मी हिसाब करावा ह्या लोकांनी ठेकेदार शोधा कुणाचे काय इलेक्शनला खर्च करायचा पैसे का मला सांगा मला म्हणले प्रभाकर जा
हे सगळे कार्यकर्ते घेऊन ये. आता त्या कार्यकर्त्यांना खाया बिया लागतं का पदर प्रमाण गरीब माणूस आहे कोणाय, पण मग ते मोठ्या लोक पकडतात अशा गडबड होत्या त्या, असा घोटाळा होतोच. विधानसभेचे निकाल लागत होते त्या टायमात शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा कबूल केला होता, केला होता का नाही दिला होता पाठिंबा. हा पंतप्रधानाचा चान्स आला त्यावेळेला सोनिया सोने अरे मला तर बोलू दे बाबा, मला बोलून देतो का नाही. सोनिया गांधीचा मुद्दा मधी काढला तेव्हा राष्ट्रवादी विदेशी असल्याचा मुद्दा काढला त्यावेळेला पंतप्रधानाचा चान्स वाढला त्यांनी. अजित पवार मुख्यमंत्री होणार त्यावेळेला मुख्यमंत्री त्यावेळेलाही तो चान्स वाढला. मग त्यावेळेला कसं काय भाजपाला पाठिंबा जाहीर केला शरद पवारांनी, त्यावेळेला चालत होता मोदी, त्यावेळेला कसा चालत होता आता का चालत नाही कस का हो इकडे बी देतात. ऐका 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 डायरेक्ट पाठिंबा दिला भाजपला. ऐका 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 पण भाजपने घेतला नाही. ऐका नीट समजून घ्या विषय यांचं जे म्हणणे आहे का नाही, आधी जर कुणाचं जे मत आलं तुमच्याकडे बरोबर, तर माझं म्हणजे पवार साहेबांनी भाजपला पाठिंबा तो सरकार स्थिर व्हावं हे पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत, यांना जर पवार साहेबांना मानायचंच नसेल किंवा ते अनुभवी माणसापेक्षा आम्ही खूप हुशार आहोत किंवा आम्हाला जास्त देशाचं हित कळते. पवार साहेब कृषीमंत्री होते. हा आज तुम्ही जे कारखाने काढले मला सांगा, ज्यावेळेस कारखाने निघाले किंवा उद्योगधंदे निघाले एमआरडीसी आल्या अजितदादा त्यावेळेस कुठं होते, राजगाव जेमडी असेल खेळची एमआरडीसी असेल अजितदादा कुठं होते, त्यांच्या हातात काय अधिकार होते का. आता पवारसाहेब चुकले तुम्ही केंद्राचं सांगताय, मग आज तुम्ही मोदींनी केलं, आज मला सांगा मोदीमुळे देशाचा लॉस होतो हे माझं वैयक्तिक मत आहे. नोटाबंदी केल्या तुम्हाला सांगतो काही असं नोटाबंदी म्हणले एवढा काळा पैसा बाहेर 15 लाख टाकेल असे मोदी बोलले होते. काही कार्यकर्ते म्हणतात पुरावा द्या, तर तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही पत्रात तर 15 लाख मला सांगा काळा पैसा काँग्रेस चोरला हे कोणी सांगितलं, मोदींनी सांगितलं. मग 15 लाख आले का शेतकऱ्यांच्या हात खात्यावर कांदा एक्सपोर्ट केला असता पवारसाहेब कृषीमंत्री असताना, ते म्हणले तेव्हाच ते एक अधिवेशन झालं तुम्ही पाहिजे चेक करा का, म्हणले कांदा किती खाता, मग कांदा महाग झाल्याने तुमचं काय बिघडतं, मग शेतकऱ्याला 2 रुपये मिळाले. उद्योगपतीचं हित पाहणं आणि आत्ताची कर्जमाफीचं तुम्ही माहिती घ्या का, उद्योगपतीला किती कर्ज माफ झालं आणि शेतकऱ्याला किती माफ झालं याची पण माहिती घ्या. समजा ज्या काही लोकांना प्रचारित ना, तुम्हाला जर मी गोष्ट मी खोटी खोटी सांगा ना तुम्हाला खरी वाटायला लागते आणि प्रत्येकाला वेळ नाही वारंवार तेच तेच सांगितलं का. आणि मी सकाळी मोबाईल आला मोदी मोदी, टी व्ही लावली मोदी. आता मग ज्या मग मला सारखंच मलाही कधी कधी वाटायला लागलं मोदी सांगलाच आहे का, पण नंतर मी विचार केला सारखं टी व्ही म्हणजे टी व्हीला पैसे कोण भरते, समजा माझ्याच पैसे 800 रुपये बायको कामाला जाते भरताय आणि मग ते बॅलन्स वाढवला हे लुटलं ना खूप. म्हणून माझ्या डोक्यात ते काही बसत नाही वैयक्तिक मायमध्ये. उद्या देशाला वाटलं आमचं हित आहे तर त्यांनी मोदीला करावं, आम्ही आपलं बघू कसं. परत इंग्रज ना तुम्हाला ईस्ट इंडिया कंपनी आली ना कशी व्यापारी म्हणून आले बरोबर, पहिले आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस हां पहिले पेशवाई होती, काय होतं पेशवाई होती, पेशवाई असताना एक पेशवे नादाने निघाला कोणतरी बाजीराव का काहीतरी, हा असं काहीतरी घडलं होतं. हा नंतर त्याच्या गोठा काय आला, पेशवेनी इंग्रज आले म्हणजे तू आरामशीर खा पे आईस कर तू आम्ही सैन्य आमचं सगळं तुझं. मग इंग्रजांनी हळूहळू काय केलं सैन्य त्यांचं वाढवलं आणि मग इंग्रजांनी आपल्या देशाची सत्ता कमावली. व्यापारी आला का लुटला. आता उद्योगपती माझ्या माहितीप्रमाणे 12 घराणी उद्योगपती आहेत किती देशात, आणि त्यांच्यावर रिलायन्सचे पंप चालू झाले ना खाजगीकरण केलं आणि त्याच्यामुळं आणि सरकारचे जे उद्देश होते ते बाजू राहिले. आता तुमचा जर कंपनी तुम्ही काढली तुम्ही तुमचाच फायदा पाहणार ना, जनतेचं काय घेणं पडलं तुम्हाला, असाही विषय आहे. आता यावेळी कोल्हेंना साथ द्यायची नाही काय, कोल्हेंना साथ द्यायची अहो कोल्हेंना साथ द्यायची मे बस मोदींना विरोध म्हणून कोल्हेंना साथ, हा बस मोदींना विरोध म्हणून कोल्हेंना साथ आपला माणूस. जर दादा जर मोदींच्या विरोध गेले तर दादाला साथ. ठीक आहे धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे बोला.